माझं नाव लीला टितळे. मी 91 वर्षाची आहे. आत्ता मघाशी मी TV वर एक बातमी सतत सारखी दाखवत होते, ती बघितली. ती म्हणजे कंगना रनावत नावाच्या एका बाईनं असं म्हटलं की देशाला स्वातंत्र्य, देशाचं स्वातंत्र्य जे मिळालं ते भीक मिळालेली आहे. त्या बाईंना आत्ता राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे. आणि ते बघितल्यानंतर मी अत्यंत अस्वस्थ झाले आणि माझा संताप झाला. याचं कारण असं आहे की मी 12 वर्षाची असताना एक दिवसाकरता जेलमध्ये गेलेले होते. कारण गांधीजींनी असं सांगितलं होतं की इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार घाला. अकोल्याच्या सीताबाई आर्ट्स कॉलेजवर आम्ही तिघी मैत्रिणी गेलो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आत होते, फाटकात उभ्या राहून आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो की बापूंनी सांगितलं आहे डू ऑर डाय, तेव्हा तुम्ही याच्यावर इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार घालण्याकरता विद्यार्थ्यांनो बाहेर या. आम्हाला पोलिसांनी पकडून नेलं, दिवसभर जेलमध्ये ठेवलं. आणि आम्ही 12 वर्षाच्या असल्यामुळे तेव्हा 15 वर्ष ब्रिटिशांचा कायदा होता, 15 वर्षाच्या याच्याशिवाय, सत्याग्रहांच्या शिवाय लहान मुलांना जेलमध्ये ठेवत नसत. म्हणून मग आम्हाला पोलीस चौकीत ठेवून संध्याकाळी सोडून दिलं. माझ्या आई, वडील आणि माझा भाऊ हे जेलमध्ये गेलेले आहेत. ती बाई जेव्हा असं म्हणते की भीक मागून स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तेव्हा माझ्यासारखीला मग आम्हाला जे कष्ट पडलेले आहे, आम्ही जे लोकांचं बलिदान बघितलेलं आहे, आम्ही जे लोकांनी ह्या कारणाच्यासाठी अत्यंत गरीब सर्व जाती, सर्व जमाती, सर्व धर्माच्या लोकांनी त्याच्यात भाग घेतलेला होता. सांगायचं ते झालं तर माझा भाऊ 3.5 वर्षाच्यासाठी बेमुदत जेलमध्ये असताना आमच्या घरी कोणीही कमावतं नव्हतं. अशा वेळेला सय्यद नावाच्या मुसलमान फॅमिलीनी आमच्याकरता सतत भाऊ सुटेपर्यंत 3-3.5 वर्ष धान्य आम्हाला पुरवलेलं आहे. आम्ही जे हे सगळं पाहिलं, आम्ही जे हे सगळं अनुभवलं, त्यावेळेला ती बाई म्हणते की भीक मागून या देशाला स्वातंत्र्य मिळालं, याचा मला संताप आला. खरं म्हणजे मी संताप कधी करत नाही किंवा कोणाच्याबद्दल तक्रारही करत नाही, परंतु हे बोलणं हे बरोबर नाही. आणि त्यामुळे मी याचा निषेध करते. निषेध हा करते की त्या बाईला समज देण्याचं काम फक्त पंतप्रधान करू शकतात. आणि म्हणून 91 वर्षाच्या स्वातंत्र्यसेनानी लीला चितळे पंतप्रधानांना, माझ्या देशाच्या आदरणीय पंतप्रधानांना विनंती करते आहे की आपण जाहीरपणाने राष्ट्राला सांगा की त्या बाईला आम्ही समज दिलेला आहे. काय करा, तिला जेलमध्ये घाला वगैरे असं मी म्हणणार नाही, परंतु तिला समज देण्याचं काम फक्त या देशाचा प्रमुख जो आहे शासकीय, ते म्हणजे आमचे आदरणीय पंतप्रधान. तेव्हा आदरणीय पंतप्रधानांनी देशाला सांगितलं पाहिजे की अशा बोलण्याच्यामुळे हा देशाचा देशद्रोह याला म्हणतात. कारण तरुण पिढ्यांना जर असं वाटलं की या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते भीक मागून मिळालेलं आहे, तर त्या लोकांचं काय मनोबल होईल, त्या देशाचं पुढे भविष्य काय राहील, याचा तर आपण विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी हा विचार पसरू नये म्हणून असं बोलणाऱ्याला राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्राच्या बद्दलचं कर्तव्य काय आहे हे समजण्याकरता या बाईच्यावर कारवाई झाली पाहिजे. तिला जेलमध्ये टाका असं मी म्हणणार नाही, परंतु मी हे बाकी म्हणणार आहे की त्या पंतप्रधानांनी जाहीरपणाने देशाला, राष्ट्राला सांगितलं पाहिजे की बा हे राष्ट्रविरोधी त्यांचं भाषण आहे. भीक मागून मिळाली, स्वातंत्र्य भीक मागून मिळालं, आम्ही भिकारी आहोत सगळे. या देशातली त्यावेळेला 36 करोड लोक होते, आजही 36 करोड लोक आहेत, त्यावेळेला 29 करोड लोक होते. काय सगळे भिकारी होते? ही जी मानवी शक्ती होती ती शक्ती या देशाचं वैभव आहे. आज संबंध इतिहासामध्ये, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तर काही या देशाने दाखवलं असेल तर विना शस्त्र, विना आक्रमण
या देशाने स्वातंत्र्य मिळवलेलं आहे हा इतिहास कोणीही पुसवू शकत नाही. शतकानुशतक येतील, हजार वर्ष, लाखो वर्ष येतील, परंतु या देशाचा अहिंसक हे जे आहे, अहिंसक स्वातंत्र्य जे आहे, ते स्वातंत्र्य भीक मागितलेलं नाही आहे. तो एक प्रयोग होता आणि हा अद्वितीय प्रयोग होता की अहिंसेने या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि समोरचा शस्त्र असलेला संबंध दुनियाभर ज्याचा सूर्य मावळत नव्हता असा ब्रिटिश सरकार त्याच्यापुढे नतमस्तक झाला या देशाच्या लोकशक्तीच्या पुढे. त्या लोकशक्तीचा या बाईंनी अपमान केलेला आहे आणि हा अपमान माझ्यासारखी स्वातंत्र्यसेनानी विसरू शकत नाही. तेव्हा परत एकदा मला असं म्हणायचं आहे की मला फार वेदना झाल्या. मगापासून मी अतिशय विचार करते आहे आणि मला ते सहनच होत नाही. आय कांट डायजेस्ट इट. तेव्हा मला हे म्हणायचं आहे, पंतप्रधानांनी देशाला हे सांगितलं पाहिजे की बाबा हे जे त्यांचं बोलणं आहे हे बरोबर नाही, असं कोणीही बोलता कामा नये. आणि मी त्या बाईंना समज दिलेली आहे, एवढं मला सांगायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला बोलवलेलं आहे.